नमस्कार, कुक विथ मरामध्ये आपलं स्वागत. आज आपण एक हेल्दी ब्रेकफास्ट बनवणार आहोत, जे आहेत मुगाचे डोसे. या डोस्याला फर्मेंटेशनची काहीच गरज नाही आहे, खूप सोपे आणि पटकन होणारे हे डोसे आहेत. तर मुगाचा डोसा बनवण्याकरता लागणारं साहित्य आहे 1 कप मूग. हे अख्खे मूग आहेत. आधी मूग स्वच्छ पाण्यातून 2 ते 3 वेळा धुऊन वर 2 इंच पाणी राहील इतके पाणी ओतून कमीत कमी 6 ते 7 तास किंवा रात्रभर भिजत ठेवावेत. मुगाबरोबर आपल्याला लागेल थोडी कोथिंबीर, 1/2 इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या, 1 मध्यम आकाराचा कांदा, मीठ चवीनुसार 1/2 टीस्पून जिरे, 2 टेबलस्पून रवा आणि लागेल 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ. रवा आणि तांदळाच्या पीठामुळे डोसे अगदी छान क्रिस्पी होतात. या ठिकाणी हे मूग रात्रभर भिजत ठेवले होते, यातील आता पाणी काढून टाकावे. यातील 1/2 मूग एका मिक्सरच्या भांड्यात काढावे. यात आता कांदा, आलं, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून थोडे पाणी ऍड करून बारीक वाटून घ्या. आता हे मुगाचे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. राहिलेली मूग देखील मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक वाटून घ्यावे. या ठिकाणी भिजवलेले सगळे मूग बारीक वाटून घेतलेले आहेत. यात आता तांदळाचे पीठ, रवा आणि मीठ टाकून छान मिक्स करून घ्या. हे बॅटर थोडे थिक वाटत आहे, यात थोडे पाणी ऍड करून बॅटर पातळ करून घ्या. साधारण इतकी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. इथे मूग वाटून बॅटर तयार करण्याकरता साधारण 360 ml पाणी लागले आहे. आता हे बॅटर डोसाकरता तयार आहे. डोसे करताना आधी एक नॉनस्टिक तवा गॅसवर मध्यमाच्यावर गरम करून गॅसवरून बाजूला काढून घ्यावा. यामुळे आपल्याला डोसा बॅटर अगदी इझिली तव्यावर स्प्रेड करता येईल. पळीवर बॅटर तव्याच्या सेंटरला ओतून पळीने गोल गोल फिरवत डोसाचे बॅटर पसरून घ्यावे. आणि तवा चालू गॅसवर परत ठेवून द्यावा. साधारण 2 मिनिटानंतर 1/2 टीस्पून तेल वर ओतून घ्यावे. सुरुवातीपासूनच गॅस मध्यमाच्यावरच असावा. डोसाला हीट सगळीकडे समान लागण्याकरता मध्ये मध्ये तव्याची बाजू बदलत राहा. थोड्या वेळानंतर वर असा गोल्डन ब्राऊन कलर दिसायला लागला की डोसा काढून सर्व करा. हे मुगाचे डोसे ओला खबऱ्याच्या चटणीबरोबर, सांबार बरोबर सर्व करा. हे डोसे ब्रेकफास्टलाच नाही तर लंच डिनरला केव्हाही तुम्ही करून खाऊ शकता. तर हे हेल्दी मुगाचे डोसे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.